आज या शुभ प्रसंगी ज्यांच्यामुळे मला आणि माझ्या सर्व मित्रमंडळींना या कार्यक्रमाची संधी प्राप्त झाली असे उपस्थित आपण सर्व महाराष्ट्राचे नव शिल्पकार सर्वप्रथम मी अपना सर्वांना भेटीच्या माझ्या वतीने माझ्या सर्व मित्र मंडळींच्या वतीने मनापासून आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो। आपल्या या आयुष्याच्या भावी वाटचाली करता भरपूर मनापासून प्रार्थना आणि खूप खूप लाख लाख कोटी आपल्या सर्वांना शुभेच्छा। खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, भाग्यवान विचारता की आपल्याला शिक्षण प्राप्त करण्याची संधी आपल्याला आपल्या आई वडिलांमुळे मिळाली। बरेच असे तुमच्या आमच्या वयाचे मुलं आहेत, मुली आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात काही लोकांना इच्छा असून सुद्धा आर्थिक परिस्थिती मुलांमुळं भौगोलिक परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण मिळू शकलं नाही याचा खंत नेहमी माझ्या मनात असतोच, आपल्या सर्वांच्या मनात। पण मात्र खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं थोडं थोडं, कारण मगाशी म्हणजे ज्येष्ठ सहकारी श्री शिपनेस विद्यार्थी परीक्षा देतात म्हणजे 1% पास होतात आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या खरोखर कॉंग्रॅच्युलेशन्स। एखाद्या मोठ्या कुटुंबात जन्माला आल्यानंतर मोठेपण निश्चितपणे प्राप्त होतो, खऱ्या अर्थाने आपण आदर्श घेतो छत्रपती शिवाजी यांना सुद्धा काय सहजता मिळालं तरी सुद्धा त्या काळात परिश्रम कुणाशी इज्जत वाढली सातत्य ठेवलं आणि म्हणून आज आपल्याला स्वराज म्हणजे त्या काळात स्वराज्याची स्थापना झाली आणि त्या धर्तीवर ते सर्व त्यांचं त्यांनी जे जपलं जतन केलं आणि आचरणात आणलं तेच आपण सर्वांनी
अर्जुन म्हणजे त्याचं पालन केल्यामुळं आज तुम्ही सर्वजण विशेष झाला. महाराष्ट्र या संपूर्ण देशभरात अनेक राज्य जरी असले तर प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र हे अग्रक्रमावर असतं. सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक वेगवेगळे आणि आज तुमच्याकडनं लोकांच्या भरपूर अपेक्षा. खरं तर तुम्ही सर्वजण हे महाराष्ट्राला संपूर्ण जी महाराष्ट्राची पालखी आहे संपूर्ण प्रगतीच्या दिशेने पुढे नेण्याचं महत्वाचं काम तुम्ही करणार. आमच्या जगाचे शुभेच्छा मनापासून जे जे सगळे असतात आशीर्वाद घेण्याबद्दल विरोधाचा बहिष्कार मी नाही आहे. आणि मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की बोलत असताना माझ्या मनात एक विचार होता की आताच एवढं सगळे चांगलं पद्धतीने मांडणी करतात अजून काय म्हणतंय. एक दोन वर्षानंतर आपल्याला माईक समोर बोलायची संधी सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे मी माझं भाग्य समजतो की आज शेवटचे उरले सुरले संधी पैकी ही एक संधी मला तुम्हाला शुभेच्छा देण्याची मिळाली. आपल्या संपूर्ण भावी वाटचाली करता मनापासून शुभेच्छा. आणि एक आपण सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की आता खऱ्या अर्थाने कसं असतं शिक्षणाचं वय आता तुमचं संपलं म्हणजे शाळा प्रायमरी एज्युकेशन सेकंडरी हायर एज्युकेशन कॉलेज ऍक्च्युअल तुम्ही रिअल खऱ्या अर्थाने रिअल वर्ल्ड मध्ये जगात तुम्ही प्रवेश करा. त्यामुळं फार सावधगिरी बाळगा. त्याचबरोबर तुमच्या प्रती या फार मोठी जबाबदारी कुटुंबाची तर आहेच त्याचबरोबर आता संपूर्ण या महाराष्ट्राची जबाबदारी आज तुमच्या संपूर्ण सगळ्यांच्या कांद्यावर आली. जास्तीत जास्त जसं तुम्ही ह्या परीक्षेत पास होण्याकरता किंवा यश मिळवण्याकरता जसं तुम्ही परिश्रम घेतले तेवढेच परिश्रम असे घ्या की जे एक मनात एक कायमस्वरूपी घ्यावं विचार घ्यावा की आपल्याला शिक्षण मिळालं म्हणून आपण त्या संधीचा आपल्याला फायदा मिळाला आपण परिश्रम घेतले पास झालो पण कुठं ना कुठेतरी भविष्य काळात तुमच्या हातून एकदम मी काय करू शकणार नाही. तुमच्या सगळ्यांची साथ असणं गरजेचं आहे कारण की जे लोक तुमच्या वयात जे एज ग्रुप मध्ये जे शिक्षणापासून वंचित झाले त्यांच्या जास्तीत जास्त त्या लोकांकरता किंवा भविष्य काळात असे शिक्षणापासून वंचित लोक राहू नये याकरता तुमच्या जे काही वेगवेगळे जे काही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही रुजू होणार त्यातून त्या डिपार्टमेंटचं काम करत असताना थोडस एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून नैतिक आपली जबाबदारी समजून ह्या लोकांसाठी सुद्धा आपलं काहीतरी आपण केलं पाहिजे. आपण देणं असं समजून आपण सगळ्यांनी थोडस केलं जाणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे आणि जे उपेक्षित होत आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ते तुमच्या आमच्या सगळ्यांपेक्षा आपण त्या पूर्ण निश्चित माहिती करा. त्याबद्दल माझ्या मनात किंवा आमच्या प्रवासी मनात हे मार्गदर्शन आहे. खूप खूप यश प्राप्त तुम्ही तर केलेलंच आहे. खूप भरारी मला आणि कुठल्याही प्रकारची अडचण तर आली मी काय रिअल वर्ल्ड म्हणलं कारण बऱ्याच वेळेस मी पाहतो की प्रत्येक क्षेत्रात आणि हे खरं तर देशाचं दुर्दैव म्हणलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात
राजकारण शेतकऱ्याला पाहायला मिळतं आणि हे चांगलं नाही. म्हणून आपण बघतो किंवा ऑलिम्पिक्स स्पोर्ट्स आहे उदाहरण म्हणून सांगतो. आपली जेव्हा संपूर्ण भारताची जेव्हा जे संपूर्ण जे लोक जातात हजारो मिळतात एखादा दुसरं मेडल आपल्याला मिळतं बरेचसे चांगले पार्टिसिपेंट्स असतात त्यांना साईड ट्रॅक केलं जाते आणि मग छोटेसे देश घाना कॅमेरून असे जे काही देश असतात ते जातानाच एक 40-50 लोक त्यांचं हे असतं संघ असतो आणि 3-4 मेडल मिळतात. हे सांगण्याचं कारण एवढंच की आपल्याला अशा प्रकारची भविष्यात कुठली अडचण आली तर तुम्हाला माहिती आहे कोणावर धाडस तुम्ही घेतलं पुन्हा एकदा